तुमचं परत स्वागत आहे अरुणा ऑल इन वन चॅनल मध्ये। आज आपण करूया आलू पोहा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे पोहे, दोन बटाटे जे असे काप करून घेतलेले आहे, एक कांदा जो लांब कट करून घेतलेला आहे, 3 ते 4 हिरवी मिरची जी बारीक कट करून घेतलेली आहे, थोडेसे दाणे, कढीपत्ता, मोहरी, जीरा, चवीनुसार साखर, हळद, चवीनुसार मीठ, गार्निशिंग करिता लिंबू, ओला नारळ, कोथिंबीर आणि पोहे बनवण्याकरिता तेल। आपण हे पोहे थोडेसे पाण्याने भिजून घेऊया। पोहे आपण अशा पद्धतीने भिजून घेतलेले आहेत। तेल गरम करून घेऊया। तेल आपला छान गरम झालेला आहे, त्यामध्ये आता आपण मोहरी घालूया, थोडा जीरा, थोडा कढीपत्ता। कढीपत्ता आपला छान झालेला आहे, त्यामध्ये आता आपण हिरवी मिरची घालूया, कांदा, कांदा आपला छान झालेला आहे, आता आपण यामध्ये बारीक कट केलेले बटाटे घालूया, आणि याला 5 ते 10 मिनिट आपण शिजू देऊ। यामध्ये आपण थोडे शेंगदाणे घालूया आणि हे 10 मिनिट शिजू देऊ। बघूया आपला बटाटा झाला का। बटाटा छान पैकी याच्यामध्ये शिजून गेलाय। बटाटे आपले छान पैकी शिजलेले आहेत। आता आपण यामध्ये हळद घालूया, आपले पोहे घालूया। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि चवीनुसार साखर मिक्स करून घेऊया। साखर आणि चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपण थोडासा लिंबू यामध्ये पिळूया। तुम्ही अशा पद्धतीने जर तुमचे पोहे बनवले तर हे पोहे एकदमच टेस्टी होतील आणि छान एक टेस्ट येईल तुम्हाला। थोडासा आपण यामध्ये कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया। पोहे आपले छान तयार झालेले आहे। आता त्यावर आपण ओला नारळ थोडा किसून घेऊया। पोहे आपले रेडी आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।